श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. संवर्गातील पेसा भरती झाली पाहिजे या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून नाशिकच्या ईदगाह मैदानावर 13 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळी आज माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, इगतपुरीचे आमदार हिरामल खुसकर, आमदार देव्यानी परांदे, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार JP गावित, माजी महापौर रंजना भानसे यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांनी गो बॅक आमदार खासदार चले जाओ अशी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाला 12 दिवसात कोणीही भेटायला आलं नाही, आता तुम्हाला जाग आली का असा प्रश्न माजी मंत्री व आमदार यांना आंदोलकांनी विचारत माजी लोकप्रतिनिधींना चांगलंच धारेवर धरलं. या विद्यार्थी आंदोलनात आदिवासी पेहराव केलेला माणूस देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. ऑगस्टच्या 1 तारखेपासून हे संबंध पेसा क्षेत्रामधल्या भरत्या ज्या स्थगित केलेल्या आहेत त्या चालू कराव्यात. याच्यामध्ये ऑर्डर दिलेल्या कॅन्डिडेटला सुद्धा ती ऑर्डर परत घेऊन आणि भरती त्याचं पद रद्द केलेलं आहे. आणि बाकीच्या महाराष्ट्रामध्ये 17 संवर्गाच्या भरत्या करून ते लोक कामावर काम करतात तिथं. तर आमचं म्हणणं आहे आणि ह्या मुलांचं म्हणणं आहे की आम्हाला सरकारने हा जो काही स्टे दिलेला आहे तो उठवावा आणि आम्हाला नोकर भरतीमध्ये चान्स द्यावा अशा प्रकारची त्यांची मागणी ही 8 ऑगस्ट 2024 पासून त्यांनी सुरू केलेली आहे. नमस्कार. आज या ठिकाणी पेसा भरतीला जी काही स्थगिती दिलेली शासनाने त्याविरोधात मागील जवळजवळ 12 दिवस या ठिकाणी आमचे तरुण मुलं ज्यांची निवड झालेली आहे अशी मुलं उपोषणाला बसलेली आहेत, पण 12 दिवस होऊनसुद्धा शासनाचं लक्ष यांच्याकडे वेधलं जात नाही आहे. खरं म्हणजे शासन झोपलं आहे की झोपेचं सोंग घेतलं आहे याची खरं लाज वाटते. कारण काय होतं की आदिवासींवर प्रत्येक वेळेस आदिवासींवरच अन्याय करायचा, त्यांना न्याय द्यायचा नाही, आणि न्याय हक्कासाठी प्रत्येक वेळेस जर रस्त्यावरच उतरायचं असेल तर आदिवासींनी करायचं काय? रोजगार बुडवावा लागतो, पैसे नसतात, गाडी भाडं नसतं, हे सगळं करून इथं यायचं. आणि आज 12 दिवस झाले तरी या विद्यार्थ्यांकडे अजून कुणाचं लक्षच गेलेलं नाही, शासनानं त्याच्यामध्ये हस्तक्षेपसुद्धा केलेला नाही. आणि खरं म्हणजे त्याला स्थगिती दिली नसतानासुद्धा शासनाने स्थगिती द्यायचं काहीच कारण नव्हतं. आणि म्हणून आमची प्रामाणिक मागणी आहे की आज या मोर्चाच्या नंतर आम्ही निर्णय मिळेपर्यंत आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार आहोत. गेल्या 12 दिवसापासून हे आंदोलन सुरू असून देखील लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने हे विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यावेळी 13 जिल्ह्यातील विद्यार्थी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमर सोळंकी.